कराडेखुर्द ग्रुप ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवारी झाली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रमिला योगेश पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच प्रमिला पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते राजेश पाटील, ॲडव्होकेट संजय टेंबे, प्रणव मोरे, वावेघरचे उपसरपंच महादेव कांबळे, कळवणे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष किरण माळी, कराडे खुर्दचे माजी सरपंच विजय मुरकुटे, रवींद्र चितळे, भानुदास माळी, योगेश मुरकुटे, राजेश सोनावळे, संतोष जाधव, दशरथ गायकर, कराडे खुर्दच्या सरपंच भारती चितळे, ग्रामसेवक निवृत्ती आंधळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज कराडे खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये आज प्रमिलाताई पाटील या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सर्वप्रथम मी त्याचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला इथे उपस्थित सर्व मान्यवर राजेंद्र पाटील, उपेंद्र पाटील, अमित जाधव, राजेश पाटील, किरण माळी, गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये विजय मुकुटे आणि सर्व उपस्थित नेते मंडळी, कार्यकर्ते, बंधूंना आणि भगिनींना आपण आज इथं बिनविरोध यांची निवड केली की ग्रामपंचायतीमध्ये ठरल्याप्रमाणे एक एक वर्षाचा सर्वांना कालावधी दिलात आणि तो वेळेवर पाळत आहात. आमची सर्व मंडळी आम्ही इथं आलो तो आमचा एका ग्रामपंचायत विषय तो घेऊनच गाडीमध्ये आम्हाला चर्चा करायची होती म्हणून आम्ही एकत्र आलो. अशा पद्धतीनं जर आपण दरवर्षी ठरल्याप्रमाणे जर आपली राजीनामा आपण दिला तर मला वाटतं त्याच्यामध्ये एक गोडवा येतो. आपली सर्वांना वाटतं की मला पण पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. अशा पद्धतीनं सर्वांनी यांची वेळ जर संपत आली, संपल्यानंतर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि अशा पद्धतीनं आपलं सर्वांना एकत्र घेऊन आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीनं करावा. कारण ते गाववाल्यांनी शेवटी आपल्या सर्वांनी निवडून दिलेलं आहे. गाववाल्यांच्या मेहनतीवरच आपण खरं म्हणजे निवडून आलेलो आहोत आणि म्हणून सर्व गाववाल्यांना मान देऊन आणि गाववाल्यांच्या विचारानं ग्रामपंचायतीमध्ये चांगली चांगली कामं आपण तुमच्या हस्ते व्हावी अशा प्रकारच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.